पनवेल उरण परिसरातही पावसाचं धुमशान दिसतंय. चिरनेर गावात पाणी शिरलेलं आहे. गाढे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे कोळीवाड्यातल्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. जेएनपीटी टाउनशिप इथला रस्ता पाण्याखाली गेलाय. रस्त्यावर 2 फूट पाणी भरलंय, त्यामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे. एसटी सुद्धा त्या ठिकाणी रस्त्यावरून खाली उतरली. चिरनेर गावात पाणी त्या ठिकाणी शिरलेलं आहे. पनवेल उरणचा हा संपूर्ण रस्ता आपण पाहतोय. या संदर्भात अधिकची माहिती आपल्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांच्याकडून घेऊया. स्वाती, दृश्य तर पाहतो आहोतच, काय संपूर्ण परिस्थिती आहे पनवेलच्या परिसरातली? उरण पनवेल महामार्ग जो आहे हा इथे जेएनपीटी जो जवळ टाउनशिप आहे, या टाउनशिप जवळ हा उरण पनवेल महामार्ग वरती 2 फुटांपर्यंत पाणी जे आहे रस्त्यावर साचलेलं आहे, त्यामुळे इकडची जी वाहतूक आहे हाही धीम्या गतीने सुरू आहे. मोठी वाहन आहेत तेवढीच वाहनं जात आहेत, हलकी वाहन आहेत मात्र या रस्त्यावर बंद करण्यात आलेली आहेत. कारण संततधार जे आहे सतत पनवेल आणि उरण परिसरात आहे. मधून मधून जोरदार धारा पावसाच्या सरी देखील बरसत आहेत. पनवेल परिसरात देखील हीच परिस्थिती आहे, पण परंतु पनवेलमध्ये गाडी नदी जाते. गाडी नदीने जरी धोक्याची पातळी ओलांडली नसली तरी गाडी नदीचं पाणी हे कोळीवाडा परिसरात चढण्यास सुरुवात झालेली आहे, त्यामुळे तेथील देखील पनवेल महानगर प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत. याचप्रमाणे पनवेल उरण भागामधील शाळा देखील सुट्टी देण्यात आलेली आहे. यामुळे चाकरमानी जे आहेत मुंबईकडे येणारे चाकरमानी पनवेल भागातून उरण भागातून त्यांच्या मात्र प्रचंड हाल आहेत. नक्कीच अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोतच. तूर्तास धन्यवाद स्वाती तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. सह्याद्रीची उंची म्हणजे